एबीसी न्यूजच्या खास मुलाखतीमध्ये मी दिशा आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत आहे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे. आपलं खूप खूप स्वागत आहे सर. आणि मुळात काहीच दिवसा अगोदर प्रशासनकडून माहिती देण्यात आली की जी चुनाव मनपाचे चुनाव जी असणार आहे, जे इलेक्शन्स असणार आहे, त्याच्यात 3 सदस्यीय वॉर्ड पद्धती असणार आहे. या संदर्भात आपण विशेष चर्चा अविनाश सरांसोबत आज करणार आहोत. सर्वात आधी ही जी 3 वॉर्ड्स पद्धती आहे, 3 सदस्यीय वॉर्ड पद्धती, याबद्दल आपण माहिती करून घ्या सरांकडून की कशा प्रकारे आहे, काय आहे याबद्दल. परवाला वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या की जी येणारी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती 3 सदस्य प्रभाग उमेदवारांच्या माध्यमातून 3 सदस्य प्रभाग पद्धती होईल अशा प्रकारच्या वृत्तपत्रातून बातम्या आल्या आणि टी व्ही चॅनलवरून पण बातम्या आल्या. परंतु अजूनपर्यंत अशा प्रकारचं कुठलं नोटिफिकेशन गव्हर्नमेंटकडनं आलेलं नाही आहे, त्यामुळं अजूनही असं वाटतं की सरकारच्या मनामध्ये कुठला तरी संभ्रम आहे. पण बहुसदस्य राहील अशा प्रकारची एक चर्चा अजूनही सुरू आहे. त्याच्यामुळे 3 सदस्य आपण आज कन्फर्म करून चालायचं की नाही चालायचं हा येणारा काळ ठरवेल. परंतु बहुसदस्य प्रभाग पद्धती राहील हे निश्चित कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेलं आहे. आणि बहुसदस्य प्रभाग पद्धतीमध्ये आता 1-2 नगरसेवक 3 किंवा 4 हे राहू शकतात आणि त्याचे फायदे पण आहे आणि तोटे पण आहे. परंतु फायदे जास्त आहेत आणि तोटे कमी आहेत. फायदे असे जास्त आहेत की एका प्रभागात जास्त नगरसेवक असल्यामुळे विकासाकरता निधीसुद्धा जास्त मिळतो. एखादा नगरसेवक अनअवेलेबल असेल तर दुसरा नगरसेवक त्या ठिकाणी अवेलेबल राहतो. आणि एखादा नगरसेवक समजा थोडा बहुत नॉलेजनी कमी असेल, त्याला कमी महानगरपालिकेचं ज्ञान कमी असेल, तर ते दुसरा नगरसेवक जो सिनियर असेल त्याला जास्त माहिती असते. त्यामुळं मोठ्या समस्या, क्रॉनिक समस्या ज्या आहेत त्या लवकर सोडवल्या जातात हा आपला अनुभव आहे. आणि सिंगल वार्ड पद्धतीमध्ये संपूर्णपणे एकाच नगरसेवकावर अवलंबून असलं त्याच्यामुळे समजा तो नगरसेवक अकार्यक्षम निघाला तर त्यावेळेला पूर्णच्या पूर्ण त्या वार्डामधल्या नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागतो. आणि कधी त्या अनअवेलेबल असला तरीसुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो. त्यामुळं बहुसदस्य प्रभाग पद्धती हा एक चांगला पर्याय आहे. दुसरं असं की महिला 50% रिझर्वेशन असल्यामुळे ज्यावेळेला 1 सदस्य प्रभाग पद्धती असली तर मग अनेक वार्डातनं आपल्याला जे कार्यकर्ते आहेत ज्यांना जनतेच्या समस्यांची जाण आहे, जे जनतेच्या समस्या सोडवू शकतात, अशा कार्यकर्त्यांना मग निवडणुकीमध्ये उतरता येत नाही आणि मग नवीन लोकांना तयार व्हायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मग विकासाची जी प्रक्रिया ती सुद्धा लांबवल्या जाते. तर मग बहुसदस्य प्रभाग पद्धती हा चांगला पर्याय शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आहे आमचं मत आहे. मुळात जसं आपण म्हटलं की एका वॉर्डमध्ये जर बहुसदस्य राहिले तर एक नगरसेवक जर अवेलेबल नाही राहिला तर दुसरा नगरसेवक त्यांच्याकडे नागरिक पोहोचू शकतील. पण मुळात काही लोकांकडून हेच म्हटलं जातं की जितके पण नगरसेवक आहे हे म्हणते की माझ्या क्षेत्रात हे नाही येत आहे, इतका पोर्शन माझ्या क्षेत्रात नाही येत. तर मुळात कुठेतरी नागरिक जितके आहेत त्या ह्या गोष्टीचा विरोध करतात आणि त्यांचं म्हणणं असते की बा ही वाली जी पद्धती आहे आम्हाला ही नाही पटत आणि त्यापेक्षा 1 सदस्यीय जी वॉर्ड पद्धती आहे ती छान आहे. तर याबद्दल माहिती करायला मिळायचं होतं. मुळात कसं आहे की बहुसदस्य प्रभाग पद्धतीमध्ये समजा आता एरिया मोठा असेल तर प्रत्येक एरियाला रिप्रेझेंटेशन साधारणतः राजकीय पक्षाकडनं दिलं जातं आणि त्या त्या एरियाचे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहे तर त्यांच्याकडनं त्या भागाच्या विकासाची अपेक्षा पक्षालाही असते आणि नागरिकांनाही असते. अनेक वेळेला काय होतं की नागरिक बरेच वेळेला विरोधाचा जो विषय असतो ना हा विरोधाचा विषय हा एक तर विसंवादातून निर्माण होतं किंवा सगळेच लोक काही प्रत्येकाला मतदान करतात अशातला वागणे. तर एखादा प्रतिनिधी एखाद्या भागातून उभा असेल तर त्यांचे जे विरोधक आहे ते त्यांच्यापाशी जात नाही, दुसऱ्या नगरसेवकांकडे जातात, तिसऱ्या नगरसेवकांकडे जातात आणि त्याच्यानंतर हा विरोधाभास सुरू होतो. आणि अनेक वेळेला असंही होतं की एखादा नगरसेवकाकडे काय एक वेळ काम घेऊन गेल्यानंतर ते 2-3 वेळ घेऊन गेल्यानंतर समजा नाही झालं कारण अनेक काम करताना अनेक तांत्रिक अडचणी येतात, प्रशासनाची मंजुरी असते, फंड्सचे प्रॉब्लेम असतात किंवा यांनी प्रोसेसमध्ये टाकलेलं असतं नगरसेवकाने त्याला व्हायला काही डिले झालेला असेल, अशा वेळेला नागरिकांचा पेशन्स सुटतो आणि ते दुसऱ्या नगरसेवकांकडे जातात.
त्यावेळेला ते नगरसेवक म्हणतात की बाबा तुम्ही त्या भागाचं रिप्रेझेंट करता आहात, तर तिथला फंड, त्या नगरसेवकाचा फंड त्याच भागामध्ये खर्च करायला आमची भूमिका आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेतलं तर बरं, कारण एक नगरसेवक चारही भागामध्ये काम करू शकत नाही, तर त्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वाटून घेतात अशा पद्धतीने, आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी विकास काम होतो. पण ज्या ठिकाणी एखादं काम अडलं त्यावेळेला दुसऱ्याकडे गेल्यानंतर ती भूमिका मांडल्या जाते आणि त्यातून असा संभ्रम निर्माण होतो. परंतु साधारणतः जनप्रतिनिधी म्हणून जे लोक निवडणूक लढतात त्यांची काम करायचीच इच्छा असते, तांत्रिक कारणामुळे बरेच वेळेला कामं रखडतात आणि त्याच्यामधून मग हा एक प्रकारचा विसंवाद किंवा एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी नागरिकांच्या मनामध्ये तयार होते. पण भूमिका अशी नसते की बा आपल्याला यांचं कामच करायचं नाही आहे, एक ठरवून केलेलं असल्यामुळे त्या प्रकारची चर्चा होते. पण राजकारणामध्ये चर्चेला सुद्धा महत्त्व असतं आणि ती चर्चा जेव्हा पसरते त्यावेळेला मग अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण होतं की हे नगरसेवक एकमेकांच्या एरियामधलं काम करत नाही, अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं. मुळात याच्यात मला आरक्षणाबद्दल पण माहिती करून घ्यायचं होतं की आता 3 सदस्यीय जर वॉर्ड प्रणाली झाली तर याच्यात आरक्षण कशा प्रकारे जाईल आणि त्याबद्दल आपण काय सांगाल? बहुसदस्यीय वॉर्ड प्रणाली ही चांगलीच गोष्ट आहे, पण ती समप्रमाणात असली तर त्याच्यामध्ये आरक्षणाचा जास्त आरक्षणावर परिणाम त्याचा होणार नाही, म्हणजे आरक्षणाचा त्या प्रभागावर परिणाम होणार नाही. परंतु आता 3 सदस्य असल्यामुळे ते विषम आहे. विषम असल्यामुळे एकतर महिला रिझर्वेशनमुळे एका वार्डामध्ये 2 महिला येतील आणि 1 पुरुष येतील, किंवा 2 पुरुष 1 महिला येतील. ज्या ठिकाणी 2 पुरुष 1 महिला येतील त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वातावरण राहील, आणि ज्या ठिकाणी 2 महिला 1 पुरुष येईल त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वातावरण राहील. 2 किंवा 4 अशा प्रकारची रचना असती तर 1 पुरुष 1 महिला म्हणजे समसमान वाटणी आणि समसमान त्या ठिकाणी महिला पुरुषांची वाटणी झाली असती आणि त्याचा फायदा एक प्रकारे नागरिकांना निश्चितपणे झाला असता. मुळात सर एक अजून प्रश्न होता की आता जसं 3 सदस्य जर झाले तर ह्यामुळे कुठे ना कुठे वॉर्डमध्ये पण जे राहील ते पण चेंजेस येईल, तर त्यानुसार काय काय बदल घडणार आणि आता ती जी प्रणाली किंवा ती जी शीट आहे ती बनली आहे का ह्याबद्दल सर काही? नाही, आता अजून गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन किंवा निवडणूक आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. वार्डाच्या रचना या निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर येतात. या सरकारने पहिलं जे निर्णय घेतला होता तो 1 सदस्यीय वार्ड पद्धतीचा घेतला होता. आता 3 सदस्यीय वार्ड पद्धतीचा घेतल्यामुळे त्याप्रमाणे ते निवडणूक आयोगाला कळवतील, निवडणूक आयोग मग महानगरपालिकेला पत्र पाठवेल आणि त्याच्यानंतर वार्डाच्या रचनाची पुनर्रचनेचं काम सुरू होईल. 2011 सेन्सेक्स जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे आणि 2011 सेन्सेक्सनुसारच ते काम होणार आहे. त्यामुळे 4 जो आत्ता प्रभाग आहे त्याच्यातला काही भाग तुटून तो दुसरा, म्हणजे नंबर ऑफ वार्ड आता वाढतील. म्हणजे त्या मागच्याला 35 प्रभाग होते, आता साधारणतः 47 ते 48 प्रभाग होतील. नगरसेवकांची संख्या तेवढीच राहील. शेवटचा जो वार्ड किंवा प्रभाग आहे तो एकतर 2 नगरसेवकांचा राहील किंवा 4 नगरसेवकांचा राहील. बाकी सगळीच्या सगळी 3 प्रणाली असेल तर 3 नगरसेवकांचे मधले वाढ राहील. त्यामुळे रचना बदलणार आहे, त्याचं जॉग्राफिकल एरियासुद्धा बदलणार आहे. अनेक प्रभागांमधले काही पार्ट कट होऊन दुसऱ्या प्रभागामध्ये सुद्धा जॉईन होऊ शकतात. मुळात एक अजून असा प्रश्न होता की आता जर 3 सदस्यीय वॉर्ड प्रणाली लागू झाली तर कुठेतरी जितकी पण पार्टीज आहे, राजनीतिक पार्टी आहे, त्यांना आपले उमेदवार जेव्हा ते जेव्हा त्यांना सिलेक्ट करेल तर तेव्हा कुठेतरी त्याच्यात काही बदल घडणार किंवा ते कसे प्रकारे राहणार त्याबद्दल? निवडणूक उमेदवार निवडण्याची जी प्रक्रिया ही वेळेवर होत असते. आज आपण त्याच्यावर जास्त चर्चा करू शकत नाही, कारण प्रत्येक पक्षाचे शीर्षस्थनेते आमच्या पक्षामध्ये माननीय नितीनजी आणि देवेंजी कुठले कुठले उमेदवार द्यायचं याचं नियोजन करतात आणि त्याप्रमाणे सर्वकष चर्चा होऊन त्या भागातल्या नागरिकांशी तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा होऊन उमेदवारी दिली जाते. आणि वेगवेगळ्या पक्षाची मोडस ऑफ ऑपरेंटी वेगळी आहे, तर मग आज आपण तिच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही. एकव्या वार्ड रचना फिक्स झाल्या, कुठल्या वार्डात किती लेडीज रिझर्वेशन आहे, कुठे किती जेंट्स रिझर्वेशन आहे, कोण सक्षम कार्यकर्ते आहे, आमच्या पक्षामध्ये सर्व्हे होतो, सर्व्हेच्या माध्यमातून ज्याला जनमत आहे अशाच्या पाठीमागे पार्टी उभी राहते आणि त्याच्यानंतर तिकिटांचं वाटप होतं. त्याच्यामुळं आज एकच म्हणू शकू की त्या रचना कम्प्लीट झाल्यानंतर, रिझर्वेशन उघडल्यानंतर
एक सर्वे आमच्या पक्षाकडनं होईल आणि त्या सर्वेमध्ये जे कोणी सक्षम कॅन्डिडेट निघतील त्यांना पक्षातर्फे तिकीट दिलं जाईल आणि ज्याच्यामध्ये असं वाटेल की बुवा हा काही लोकांच्याबद्दल मत नाही आहे तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याबद्दलचे निर्णय मग पार्टी वेगळ्या स्तरावर घेत असते. मुळात सर एक अजून प्रश्न होता की जर आता ही जी प्रणाली 3 सदस्यीय वॉर्ड जर झाले आणि त्या प्रकारे हे झालं तर कुठेतरी भाजपाचं कसं कार्यप्रणाली राहील याच्याबद्दल माहिती करून घ्यायचं होतं. भारतीय जनता पार्टी ही संघटन बेस्ड पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीजवळ प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये कार्यकर्ते आहेत. त्यामुळे एक सदस्यीय प्रणाली असली काय, 2 सदस्यीय असली काय, बहुसदस्यीय असली काय, 3 सदस्यीय असली काय आणि 4 सदस्यीय असली काय, भारतीय जनता पार्टीला काही फरक पडत नाही. आणि इतिहासामध्ये आपण गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की एक सदस्यीय प्रणालीमध्ये भारतीय जनता पार्टीचे महापौर बसलेले आहेत, 2 सदस्यीय प्रणालीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे महापौर बसलेले आहेत, 4 सदस्यीय प्रणालीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे महापौर बसलेले आहेत. 3 सदस्यीय प्रणालीमध्ये ज्यावेळेला झाली होती त्यावेळेला काँग्रेसला 51 सीट मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीला 47 सीट्स मिळाल्या होत्या. त्यावेळेला भारतीय त्यावेळेला काँग्रेसची सरकार राज्यात आणि केंद्रात सरकार होती आणि खूप जास्त अंतर नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी अपक्षांचा साथ घेऊन त्यावेळेला काँग्रेसने स्वतःचं सरकार बसवले होतं, महापौर बसवले होते. तर भारतीय जनता पार्टीला असा काही फरक पडत नाही. आमचे नेते देवेंद्रजी आणि नितीनजी यांची जी छबी आहे, जी काम करण्याची काम करणारे नेते म्हणून छबी आहे आणि त्यांचा जनमानसावर जो प्रभाव आहे त्याचबरोबर सक्षम कार्यकर्त्यांची जी फळी महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टीकडे आहे त्याच्या भरोश्यावर निश्चितपणे आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही. आम्ही रेग्युलर इलेक्शन म्हणून त्याला समोर जाऊ आणि निश्चितपणे आम्हाला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त त्या ठिकाणी होणार आहे. सर अजून एक प्रश्न होता की मुळात आधी BJP ने शिवसेनासोबत टाईप करून इलेक्शन्स लढलेले आहेत, आता महाविकास आघाडी सरकार बनल्यानंतर काय BJP कोणासोबत टाईप करणार किंवा फक्त स्वतंत्र इलेक्शन्स लढणार? पण गेल्या 4 प्रणालीमध्ये आम्ही एकटेच लढलो होतो, आमचं कोणासोबतच टाईप नव्हतं, तरी आम्ही 108 सीटवर गेलो. त्याच्यामुळे निवडणुकीच्या याच्यामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं हे आज 3-4 महिन्या अगोदर सांगता येणार नाही. पर्याय कसे येतात, कोण पक्ष आमच्याकडे येतं आणि कोण आम्हाला युतीची मागणी करतो त्याच्यावर हे सगळं डिपेंड करतं. परंतु आम्हाला एकट्याला लढायचं आहे या भूमिकेतून आमची पूर्णपणे तयारी सुरू असते. ती तयारी सुरू पण झालेली आहे आणि एकट्याच्या भरोश्यावर आम्ही नागपूर महानगरपालिका निश्चितपणे जिंकू शकतो याची आम्हाला खात्री आहे. पण पर्याय हे सर्व उघडे आहेत, सर्व ओपन पर्याय आहेत. वेळेवर जे कुठले पर्याय समोर येतील, जे आमच्यासोबत बसायला तयार राहतील त्याच्याबद्दलचा निर्णय आमचे जे नेते आहेत हे नेतेमंडळी निश्चितपणे घेतील. मुळात एक प्रश्न असा पण होता की जी आता आधी 4 पद्धती होती त्यानंतर तर 3 जे आलं याच्या मागचं उद्देश काय आहे, का बरं हे असे चेंजेस ह्याबद्दल माहिती करायचं होतं. हा राजकीय निर्णय आहे कारण आता जे सरकार आहे यांनी घेतलेला तो निर्णय आहे. कारण बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला भारतीय जनता पार्टीने सुरुवात केली आणि तिला मान्यतासुद्धा मिळाली, त्यामुळे त्यांच्याजवळ 4 प्रभाग ठेवण्याची सुद्धा एक संधी होती किंवा ते ठेवू शकत होते. परंतु आम्हाला असं वाटतं की हे जे सरकार आहे हे सरकार मुळातच अस्थिरतेच्या लाटेवर स्वार होऊन तयार झालेलं आहे, त्यामुळे यांचे निर्णयसुद्धा अस्थिर होतात. हे निवडून आल्याबरोबर सरकार स्थापन झाल्याबरोबर यांनी 1 प्रभाग त्या ठिकाणी घोषित केला आणि आता ऐन निवडणुकीच्या वेळेला त्यांनी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीची घोषणा केली. मला असं वाटतं की हे 3 पक्ष म्हणजे अमर अकबर अँथनी असे 3 पक्ष मिळून या ठिकाणी आलेले आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की बा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय नाही मिळाला तर मग बंडखोरी होईल आणि त्याचं नुकसान होईल आणि त्याच्यामुळे मला वाटतं की एका पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम करतील अशी भीती या अमर अकबर अँथनी सरकारच्या नेत्यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी हे 3 सदस्यीय प्रभाग पद्धती आणली असा आमचा स्पष्ट आरोप आहे. खूप खूप आभार सर आपण आज या खास मुलाखतीमध्ये आले आणि यातच आपण खूप जे कन्सेप्ट होते 3 वॉर्ड सदस्य याच्याबद्दल सांगितलं, याच्यात चांगले गुण काय याबद्दल सुद्धा सांगितलं, सोबतच जनतेला काय यामुळे जितके पण फायदे होणार त्याबद्दल सुद्धा आपण सांगितलं. तर खूप खूप आभार आणि आपल्या खास मुलाखती ह्या शोमध्ये आजसाठी इतकंच. अजून अन्य न्यूजसाठी बघत राहा BCN न्यूज. नमस्कार.